अपन पहात आहत सच का साथ SS न्यूज। वंचित बहुजन आघाड़ी निलंगा विधानसभेचा उमेदवार मंजूषा हिरालाल निंबाळकर यांचे मतदारांनी पैशाच्या नोटाचे हार बनवून त्यांचे स्वागत केले। आज समाजामध्ये मतदारामध्ये उमेदवाराकडून पैशाची अपेक्षा ठेवून फारसे काम केले जाते, परंतु हा प्रकार एक अचंबित करणारा असाच दिसत आहे। वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार मंजूषा निंबाळकर या प्रचारासाठी निघाले असताना गावकऱ्यांनी त्यांना पैशाचे हार घालून स्वागत केले। हे मतदाराचा निर्णय स्वागत हार्य दिसत आहे। सध्या निवडणुकीचे वारे आहे। 2024 विधानसभा निवडणूक अहमदपूर विधानसभेचे प्रबळ अनेक मोठे मोठे उमेदवार व मोठे मोठे दावे खेळले जातात, परंतु हा प्रकार एक आगळा वेगळा प्रकार निलंगा विधानसभेमध्ये दिसून येत आहे। सर्व महाराजाला मी सांगू इच्छितो आदरणीय महाराज की आम्ही आज वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ केला आणि सर्वांची इच्छा होती की हे जे गाव आहे ते निलंग्यामध्ये नाही, परंतु साहेब महाराजाचा आशीर्वाद घेणं आम्हाला क्रमप्राप्त वाटलं। त्यामुळं आम्ही वेळ म्हणजे आम्ही रॅलीचं मार्ग ह्या ठिकाणी वळवून म्हणजे उस्तुरीला आणून आपलं दर्शन घ्यावं आणि आपले आशीर्वाद घ्यावं या ह्याच्यापुटी आम्ही आज आपल्याकडे आलेलो आहोत। आणि मी आपल्या सांगू इच्छितो, मला विनंती करतो की ज्यावेळेस बाळासाहेबांची सभा निलंग्यामध्ये होईल लातूरमध्ये होईल ह्या प्रचारासाठी आपण त्या स्टेजवर विराजमान व्हावं अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे आणि त्यामुळे एक वेगळा मेसेज जाईल सर महाराजाला। एक चळवळ आम्ही जी चळवळ चालू केलेली आहे, मी OBC वर्गातून येतो महाराज आणि OBC आणि ह्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक आहेत, मुस्लिम लोक आहेत आणि ह्या सर्वांच्या वतीनं आपण आरक्षण वाचलं पाहिजे। या देशातलं जे आरक्षण आहे ते वाचलं पाहिजे, त्या तो लढा तीव्र करण्यासाठी आणि आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही मैदानात उतरलेलो आहोत आणि ह्या खांबच्या खाडीच्या वाट्यामध्ये आपला जर आशीर्वाद लाभला तर नक्कीच आम्ही विजयी होऊ अशी आम्हाला अपेक्षा आहे। आणि विनंती सुद्धा आहे की येणाऱ्या काळामध्ये बाळासाहेब असोत किंवा वरिष्ठ जे काही नेतेमंडळी निलंग्यामध्ये येतील त्यावेळेस त्या स्टेजवर आपण विराजमान व्हावं अशी आमच्या तालुक्याच्या वतीने आपला विनंती करतो। ते पूर्ण समाजापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्या वैचारिक लढाईत सर्वसामान्यपर्यंत पोहोचण्यासाठी आपण लढाई लढत आहोत। वंचित बहुजन आघाडी ही अगोदर मी 4-5 वर्षापासून काम करत आहे जिल्हाध्यक्षा म्हणून। या पदाला न्याय देत असताना श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी माझ्यावर विश्वास ठेवून हा वंचित बहुजन आघाडीचा लढा पूर्ण वंचित पीडित शोषितांपर्यंत जाण्यासाठी मला ही उमेदवारी दिली त्याबद्दल मी सदस्य त्यांचे आभार मानते आणि
तमाम निलंगा धर्मसभा मतदारसंघातील माझ्या वंचित पीडित शोषित जनतेस मी आवाहन करते की आपण जे वंचित लोक आहोत आज या प्रस्थापितांच्या बळी न पडता आपण पाहिलात की निलंग्याची उमेदवारी ही परवा रात्री उशिरा जाहीर करण्यात आली। या मागचं एक कारण खूप मोठं षड्यंत्र आहे की जे काही राजकारण चालत होतं निलंग्यामध्ये जे मॅनेज राजकारण चालत होतं त्याला सर्वांना तडा देऊन बाळासाहेबांनी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि मी सर्व जनतेस आवाहन करते की प्रस्थापितांच्या नादी न लागता आपण या वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहावं कारण संपूर्ण महाराष्ट्र बाळासाहेबांना एक प्रेरणास्थान आशेच्या नजरेनं पाहत आहे। त्याचाच एक छोटा घटक म्हणून मी संपूर्ण निलंगा मतदारसंघातील सर्व युवक असतील महिला असतील शेतकरी वर्ग असतील यांना मी आवाहन करते की हा जो निलंगा विधानसभा मतदारसंघ आहे इथं कोणते उद्योग नाहीत युवांच्या हातांना काम नाही आणि जो संभाजी पाटलांनी इथं जो रेल्वे कोच फॅक्टरी हा प्रकल्प आणला होता लातूर येथे त्यांनी असं म्हणलेलं होतं की हा इथला आता युवक वर्ग मुंबई पुण्याला जाणार नाही पण आज 5 वर्षानंतर पण आपण त्याची दयनीय अवस्था पाहता स्थानिकांना एकही तिथं रोजगार मिळालेला नाही। तसंच निलंगा येथे जे आपण शिक्षणासाठी जे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांनी जी वाटचाल चालू केली होती इंजिनिअरिंग कॉलेज आणून आणि फार्मसी कॉलेज आणून त्याच्यापुढे इथं एकही प्रगती झालेली नाही त्यामुळे आपल्या मुलाबाळांचं शैक्षणिक आणि आपल्या युवकांना त्या हातांना रोजगार तसेच महिलांना न्याय महिलांच्या हातांना रोजगार देण्यासाठी कारण आज 1500 रुपये देऊन महिलांचे प्रश्न सुटणार नाहीत त्यामुळे मी सर्वांना आवाहन करेन की वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी भक्कमपुढे उभे राहा आणि हा जो लढा चालू आहे मराठा विरुद्ध इतर समाज आणि हा आरक्षणाचा लढा सभागृहामध्ये पोहोचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला भक्कम करा आणि ही आपल्याला विनंती करते। आमची निशाणी आहे गॅस सिलेंडर या गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून बाळासाहेबांचे हात बळकट करा। जय भीम जय महाराष्ट्र जय वंचित।